पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र येळी या गावामध्ये येळेश्वराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी पैठण येथून आणलेल्या कावडी कलाकारांच्या हजेऱ्या, छबिना, पालखी आणि कुस्त्यांचा जंगी हगामा असे अनेक कार्यक्रम पार पडलेत. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र येळी गावामधील येळेश्वराचा यात्रोत्सव पैठण येथून आणलेल्या कावडी कलाकारांच्या हजेऱ्या, छबिना, पालखी आणि कुस्त्यांच्या जंगी हगामा अशा पारंपरिक कार्यक्रमांनी मोठ्या जल्लोषामध्ये पार पडलाय. दरवर्षी एप्रिल महिन्यामधील चैत्र पौर्णिमेच्या नंतर येळेश्वराचा यात्रोत्सव पार पडतो. चालू वर्षीही येळी गावामधील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीमधील येळेश्वराचे भाविक भक्त यांच्या उपस्थितीमध्ये सवाद्य मिरवणुकीमध्ये कावडीची ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून येळेश्वराला पवित्र गंगाजलानं जलाभिषेक घातलाय. येळेश्वर देवस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पंचक्रोशीमधील युवकांनी पैठणीतून आणलेल्या कावडीच्या गंगाजलानं येळेश्वराच्या पिंडीला जलाभिषेक घालण्यात आला. मंगळवारी सकाळी गावामध्ये ठिकठिकाणावरून आणलेल्या कलाकारांच्या हजेऱ्या पार पडल्यात, तर सायंकाळी कुस्त्यांचा फड रंगला. जिल्ह्यामधनं आलेल्या मल्लांच्या कुस्त्या यामध्ये महिलांच्या कुस्त्यांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटलाय, तर या ठिकाणी मुलींच्या कुस्त्या प्रेक्षकांच्या आणि यात्रेमधील खास आकर्षण ठरलंय. यावेळी विजेत्या मल्लांना येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलंय, तसेच मुलींच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्यात. या मुलींचा महंत रामगिरी महाराजांनी गौरव केलाय. यात्रेमध्ये आलेल्या खेळण्या तसेच खाऊचे दुकान तसेच दर्शनासाठी आलेले भाविक यामुळे परिसर गजबजून गेला होता. यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संजय बडे, महादेव जायभाय, शंकर बडे, अशोक ढोले, दत्ता बडे, भुजंग कराड, संजय कराड, विठ्ठल शेळके, राजेंद्र जायभाय यांच्यासह पंच कमिटी आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे परिश्रम भेटलेत. खेळण्याची जिद्द आहे, मात्र ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये सरकार आणि संबंधित प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही अशी खंत कुस्तीपटू मुलगी पल्लवी खेडकर आणि कुस्ती प्रशिक्षक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे. मुलींनी जास्तीत जास्त खेळामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे आणि मुलींनी हे दाखवून द्यायला पाहिजे की मुलगी कमी नाही आहे आणि ग्रामीण भागामध्ये स्पर्धा खूप कमी आहे, त्यामुळे आम्हाला मुलांबरोबर स्पर्धा करावी लागत आहे. त्याबद्दल मी त्यांची खंत व्यक्त करते. मुलींनी जास्तीत जास्त खेळामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे आणि माझी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन झालेलं आहे, त्यामुळं मला जास्तीत जास्त लोकांनी प्रोत्साहित करावं ही त्यांना. मी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बस ड्रायव्हर या पदावर कार्यरत होतो. माझा दुर्दैवाने अपघात झाला. मी गावी एक 4-5 वर्षापासून आलो. चिल्ड्रन सोशल वर्किंग या साईटवर मी काम करतो आणि एक अपंग होऊन सुद्धा मी ग्रामीण भागातील मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण, सेल्फ डिफेन्स व संरक्षणाचे धडे गिरवतो. तरीसुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या जे काही खेळाडू असेल त्यांनी शालेय मुलांना घडवण्याचं काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आज मुली मुलांच्या बरोबरीने कुठंतरी खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत, पण तरी पण मला थोडंसं उणीव वाटते की ग्रामीण भागातल्या मुलींना चांगलं मार्गदर्शन जरी भेटत असेल तरी मुली वंचितच आहे. कारण ग्रामीण भागामध्ये सुविधा भरपूर कमी आहेत. सुविधा कमी असून खेळायला पाहिजे तसे क्रीडा विभागाकडून सहकार्य होत नाही. ग्रामीण भागातल्या मुलांना जर सामाजिक हेतूने उपक्रम राबवून त्या ठिकाणी जर गावोगाव व्यायामशाळा जर केल्या तर आजच्या मल्ल उद्या आपलं भारताचं कुठंतरी नेतृत्व करू शकतो. श्रीक्षेत्र येळेश्वर संस्थानवर आपली जी काही सालावाप्रमाणे जी काही यात्रा असते त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ, गावकरी मंडळी, अगदी विशेष संपूर्ण असणारे तरुण मंडळ अगदी व्यवस्थित असणारी यात्रा पार पाडतात. त्यांचं टाळी वाजून हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपल्या या असणाऱ्या यात्रेसाठी आज आगाम्यासाठी आंतरराष्ट्रीय असणारे खेळाडू, आमच्या असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या भगिनी याही असणाऱ्या उपस्थित राहिल्यात. आमच्या आगाम्याला आखीनच असणारं महत्त्व आलं. अगदी गावाचं एक ग्रामदैवत हे एक असणारं एक पूर्वीचं साधूचं ठिकाण आहे आणि एक येळेश्वराचं बेट होतं, अगदी येळूचं बेट होतं आणि तिथं असणारे साधू राहत होते.
आणि त्या असणाऱ्या पिंडीची तिथंच त्यांनी स्थापना केली. अगदी साधू येळेश्वराच्या अगदी ती स्थापना केली. येळूचं बेट म्हणून या गावाला असणारं येळेश्वर नाव पडलं. या गावाच्या असणारे येळेश्वराचे भगवू बाबांच्या आशीर्वादाने दोन असणारे उत्सव वर्षातून पार पाडतात. एक महाशिवरात्र आणि एक असणारी ही आपली असणारी यात्रा. तर समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी पंचकृषीतील असणारी सर्वत्र मंडळी बहुसंख्येने उपस्थित राहतात आणि विशेष माझ्या गावातील सर्वत्र असणारी तरुण मंडळी अगदी या यात्रेत खूप काही अशी शिस्त पाळून निर्विघ्नेप्रमाणे अगदी यात्रा पार पडन अशी असणारी काळजी घेत. संजीव कुटे, सी24 तास, पाथर्डी.